राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की शिक्षण मंत्री असताना तावडे म्हणाले की मोगलांचा इतिहास काढला. आव्हाडचे मोगलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवरायांचा शौर्याचा इतिहास नाही काढणार, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणं बंद करणं. मोगलांच्या काळामध्ये स्थापत्य शासन खूप चांगलं होतं, त्यांनी कलेला आश्रय दिला असं नाही, त्याच्या आधीच्या काळात पण होतं. अकबर द ग्रेट ज्याने लाखो हिंदूंची कत्तल केली ते शिकवणं काढणार, छत्रपती शिवाजी महाराज कुशल प्रशासक कसे होते हे आम्ही सांगितलं, शौर्य त्यांचं काय होतं तेही सांगितलं. मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळत नाही की शाहिस्ता खान औरंगजेब शिकवला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य कळतं. त्यांना असं म्हणायचंय का की कसाब आला म्हणून करकरे, कामठे आणि ओंबाळ्यांचं शौर्य दिसलं? ते शूर होतेच, ते कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आधीच होते, त्यासाठी कसाब यायची गरज नव्हती. पण तरी सुद्धा मला असं म्हणायचं आहे की मोगलांचा इतिहास म्हणजे ही कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही शिकवणं बंद केलं पाहिजे.